महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2 ते 25 मार्चच्या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदा 10वीचा निकाल 93.83% एवढा लागला असून मागील वर्षीपेक्षा यंदाच्या निकालात 3.11% घट झाली आहे. यावेळी देखील मुलींनी निकालात बाजी मारली असून राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11% तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 92.5% एवढा आहे. या परीक्षेसाठी राज्यातील 1,541,666 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यात 8,21,524 मुले तर 7,20,142 मुलींचा समावेश होता. या 10वीच्या निकालात घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी पेढे वाटत आणि ढोलताशावर ठेका धरत जल्लोष साजरा केला. माझं नाव स्वराली नितेश राजपूरकर, आईचं नाव शिल्पा. पहिले तर 100% मिळाल्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. मग 2-3 साईडसरती पाहिलं तेव्हा खरंच कळलं की अरे आपल्याला चांगले मार्क मिळाले. आणि मग शाळेत आल्यावर प्रिन्सिपल किंवा टीचर्सना भेटले, त्यांना बघून पण खूप छान वाटलं. अगदी पहिली ते 10वी सगळ्या टीचर्स होत्या माझ्यासोबत. आणि काही छोटीशी जरी अडचण आली की एक फोन टीचर्सना आणि मग त्यांचं लगेच उत्तर यायचं. आणि आईबाबांना पण एक मोठा धन्यवाद की अगदी लहानपणापासून ते माझ्या पाठीशी होते आणि काहीही झालं तरी म्हणजे कायम मदतीला होते सगळेच जण. पुढे आता सध्या मेडिकल किंवा इंजिनिअरिंग असा विचार आहे, त्याची पण तयारी चालू आहे. श्रेय आईला, म्हणजे आई कायम होती अगदी. म्हणजे माझं गणित आईच घ्यायची आणि काही लागलं तरी म्हणजे आई एखादा डाऊट सोडवायला किंवा हे अडलं तर ती सांगायला होती. आणि श्रेय म्हणजे माझ्या टीचर्सना पण जातं, ज्यांनी शाळेत पण शिकवलं किंवा मी बाकीचे क्लासेस लावले नव्हते, सगळं शाळेवरतीच होतं. शाळेने खूप छान शिकवलं त्यामुळे शाळेसाठी आणि सगळ्या टीचर्सना पण थँक्यू.